श्री सुनील मनोहर जी, अजय संचेती जी, डॉक्टर अमन पाठक, शैलेश जी, या ठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि NCI परिवारातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की द विंग्स NCIचं सायंटिफिक जर्नल आजपासून सुरू होत आहे एका न्यूज लेटरच्या स्वरूपात. आणि आताच डॉक्टर आनंद पाठक यांनी सांगितलं की विशेषतः आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण जे काही करतो, काही नवीन प्रयोग होतात, त्याचे काही अपेक्षित आपल्याला अनेक वेळा चांगले रिझल्ट्स मिळतात, अशा सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे आणि ते नॉलेज पास ऑन झालं पाहिजे. मुळातच आपण जर बघितलं तर भारतीयांवर सगळ्यात मोठा आरोप हा आहे की आपल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आणि आपल्या अचीवमेंट्स या आपण डॉक्युमेंट करून ठेवल्या नाहीत. आणि आपण नेहमी उदाहरण देतो की युरोपमध्ये, US किंवा अशा सगळ्या भागात प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन होतं. आपण बघितलं असेल तर इंग्रजांच्या काळात छोट्या छोट्या गोष्टीचं ते डॉक्युमेंटेशन करून ठेवायचे, त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनल नॉलेज पास ऑन व्हायचं. सायंटिफिक क्षेत्रात तर हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर हा काही जो काही लागलेला भारतावरचा आरोप आहे हा सर्वथा खरा नाही आहे. याचं कारण ज्या काळामध्ये आम्ही प्रगती साधली होती आणि नालंदासारखं एक विद्यापीठ आमच्याकडे होतं, आणि हे असं सांगतात की त्या विद्यापीठामध्ये ज्ञानाचं इतकं डॉक्युमेंटेशन होतं आणि सगळ्या सायंटिफिक ज्ञानाचं देखील होतं की ते ज्यावेळेस जाळलं दुधीने त्यावेळेस जवळजवळ 3-4 महिने तर जळत होतं. पण त्याच्यानंतर मात्र आपलं काही फार डॉक्युमेंटेशन कुठल्याही क्षेत्रातलं त्यावेळेच्या प्रॅक्टिसेसचं उरलं नाही. काही लोकांनी त्यांच्याजवळ जे होतं ते ठेवलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मग जे ज्ञान आपल्याला इंग्रजांनी दिलं तेच बेसिक मानून आपल्याला पुढे जावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे अत्यंत महत्वाचं आहे की जे काही आपण करतो त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे आणि इन्स्टिट्यूशनल नॉलेज असेल, सायंटिफिक नॉलेज असेल, हे पास ऑन झालं पाहिजे. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की जे काही ज्ञान आहे ते आमच्या पुरतं जर आम्ही सीमित करून ठेवलं तर आम्हाला पांडित्य प्राप्त होईल, आम्ही इतरांपेक्षा वेगळे होऊ, आम्ही मोठे होऊ. पण हे योग्य नसतं. जे काही ज्ञान आहे हे जेवढं जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचवू, जेवढं ते वाटू, जेवढं ते इतरांपर्यंत पोहोचेल त्याच्यावर आधारित त्याहीपेक्षा चांगलं हे इतर लोक संशोधित करू शकतील, अजून बेस्ट प्रॅक्टिसेस तयार करू शकतील. आणि म्हणून हे सगळं करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि NCI सारखं एक आपली जी इन्स्टिट्यूट आहे, ही इन्स्टिट्यूट मूळत याच्या पाठीमागे जसं सेवा सुश्रूषा आहे तसं याच्यामध्ये संशोधन हा एक अत्यंत महत्वाचा विषय आपण हातात घेतलेला आहे. आणि भविष्यकाळातली एक संशोधनातली एक प्रमुख संस्था अशा प्रकारे NCI आपल्याला विकसित करायची आहे. आणि त्याकरता सायंटिफिक क्षेत्रातलं प्रत्येक छोटीतली छोटी गोष्ट हे देखील आपल्याकडे डॉक्युमेंटेड असली पाहिजे, ती पास ऑन झाली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून नॉट जस्ट फॉर NCI पण सगळ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे. आणि त्याकरता मला असं वाटतं की हे जे काही न्यूज लेटर आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी त्याकरता ही जी काही एडिटोरियल टीम तयार झाली होती या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगलं हे त्या ठिकाणी आपण पुस्तक तयार केलेलं आहे. आणि अर्थातच त्याचं डिझाईन जर विवेकने केलं असेल तर ते चांगलंच असणार आहे, त्याबद्दल काही मनात शंका असण्याचं कारण नाही. बट मला असं वाटतं की हे पहिलं आहे आणि आता या एडिटोरियल टीमला सातत्याने मेहनत करावी लागणार आहे. कारण कुठल्याही न्यूज लेटरमध्ये त्याची कन्सिस्टन्सी ही महत्वाची असते, त्याचं टायमिंग महत्वाचं असतं, त्या वेळेत ते निघालंच पाहिजे, त्याकरता सगळं माहिती गोळा करावी लागते. मला असं वाटतं की त्याचं एक
चांगलं इन्स्टिट्यूशनलायझेशन येत्या काळामध्ये होईल आणि एक ऑटो पायलट मोडवर हळूहळू हे जाईल. पण मला असं वाटतं तोपर्यंत जे काही एडिटोरियल बोर्ड आहे त्याला थोडा जास्त मेहनत याकरता करावी लागेल. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगलं हे या ठिकाणी एक सायंटिफिक माहिती देणारं अशा प्रकारचं न्यूज लेटर सुरू केल्याबद्दल एनसीआयचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.